लेटेस्ट न्यूज़ के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आयकॉन प्रेस करें। मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने मंत्र्यांच्या चमनकर नावाच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलो 100 कोटी रुपयामध्ये महाराष्ट्र सदन बनवा, RTO ऑफिस बनवा, हायमाऊंट गेस्ट हाऊस बनवा वगैरे वगैरे। मी काय कोणाची शिफारस केली ना, त्यांनी कॅबिनेटने निर्णय घेतला। त्या PWD मंत्री म्हणून मी इमारती चांगल्या बांधून घेतल्या, 150 रूम्स, एअर कंडिशन, बिस्लेरी प्लांट स्वतःचा, 500 कारागीर लागले होते, रेड स्टोन लाल दगडामध्ये राजवाड्यासारखं भव्य उभं केलं, आणि समोर छत्रपती शिवराय तख्तावर बसलेले आहेत अशी मोठी मूर्ती बसवण्यात आली, मोठा पुतळा। महाराष्ट्र सदन आहे, उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डाव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुलांचे पुतळे बसले आहेत। अमित शाह तिकडेच मीटिंग घेता, नरेंद्र मोदी साहेब आले, त्यांनी पाहिलं, म्हणाले मुख्यमंत्र्यांना बहुत खर्चा आया होगा। मुख्यमंत्री म्हणाले कुछ खर्चा नहीं आया, अभी तक 1 रुपया भी बनाने वाले को दियच नहीं। म्हणजे जे महाराष्ट्र सदन बांधले आणि 6 वर्ष जे वापरताय, 1 रुपया सुद्धा सरकारने आतापर्यंत त्यांना 1 फूट जमीन दिली नाही, 1 फूट FSI दिला नाही, 1 रुपया दिला नाही। तो खासदार म्हणतो ये तो बहुत अच्छी बात है, महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनाने वाला अंदर। अरे मी त्यांना सांगितलं 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला रुपया दिला नाही, ते 850 कोटीचं भ्रष्टाचार मी कसा करीन रे। 100 कोटीमध्ये 5 फुटाची म्हैस जी गाभण राहिली आणि बाळण झाली, तर त्या 5 फुटाच्या म्हशीला 15 फुटाचं रेडकू होईल का? म्हणले ना सगळं जप्त, धारधार सगळं जप्त, फक्त कपड्यात अंगावर, म्हणजे ज्या घरी राहतो ना ते सुद्धा जे आहे ते कोर्टाने सांगितले ना राहू द्या म्हणून। ही सगळी दादागिरी, तुम्ही बोलायचं ना, मला त्यांना सांग तुम्ही माझं सगळं जप्त कराल, लोकांचं प्रेम तुम्ही जप्त करू शकणार नाही। ही माझी वाचा, ही वाणी या गोर गरिबांसाठी बोलत राहील। पण तुम्ही एवढा कसला तुम्हाला गर्व आहे? अगर इतना गुरूर है तुमको सत्ता का इस कदर, तो तक पलटने का हुनर भी हम रखते हैं। दादागिरी दादागिरी, बेरोजगारी, 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देणार होत्या, 2 कोटी। 15-20 दिवसापूर्वी CMI चा रिपोर्ट आला, 2 कोटी वर्षाच्या नोकऱ्या जाऊ द्या। अहो 1 वर्षामध्ये असलेल्या 1 कोटी नोकऱ्या गेल्या, कोणी सुखी नाही हो, शेतकरी सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही, बेरोजगार तरुण सुखी नाही। बस काय आता आमचे ते मुंडे साहेब नेहमी सांग, मुलं बुलाय त्यांना सोयरीप सुद्धा मिळत नाही, का तर म्हणे त्यांना नोकऱ्या नाहीत, काय नाही, कशी मिळेल? तो आदित्यनाथ, योगी और मोदी, योगी और मोदी का एकही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा। काय शेतकऱ्यांचे हाल हो, ते डाळ घेतात, पैसे देत नाही, कुठे म्हणतात पोहोचे नाही। आमच्याकडे अशोकरावजी ते कांदा खूप बाबा, मी ते लासलगाव तिकडून मी निवडून येतो, हा सगळा कांदा फेकून देतो, 800 रुपये खर्च क्विंटलला, 50 रुपये 100 रुपये क्विंटलला भाव येतो, 200 रुपये देणार कधी देणार माहिती नाही।
2014 ला असंच थोडासा भाव कमी झाला होता, बरोबर? त्यावेळेला मोदी साहेब तिकडे आले होते आमच्याकडे लासळगावच्या बाजूला, आणि ते म्हणाले, भाई और बहना आप जो प्याज भेजते हैं उस प्याज को खाकर हम बड़े हुए हैं। मित्रों, आपने जो कपास भेजी है उससे हम कपड़े सिलाते हैं। और कहते हैं ना, जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते। किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अरे मिलना चाहिए, मगर दे तो कौन रे बाबा, दे ना रे बाबा, दे तो कौन? नुसतं आपले बोलायचं काम चाललेलं आहे या शेतीच्या बाबतीमध्ये। सुद्धा पीक विमा कर्ज द्या ना, हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, तो राफेल पेक्षा मोठा भ्रष्टाचार आहे। ते पी साईनाथ सांगतात, हे जे तुम्ही विम्याचे हप्ते भरता, अख्ख्या देशभरामध्ये सरासरी एका जिल्ह्यात 173 कोटी दर वर्षाला जमा होता, 173 कोटी खर्च केले जातात, 30 कोटी फक्त, 143 कोटी एका जिल्ह्याचा फायदा, एका वर्षात 55,000 कोटी रुपये विमा कंपनीचा, अंबानी कंपनीचा फायदा झाला असं पी साईनाथ म्हणतात। सगळं काही अच्छे दिन फक्त त्यांना झालेले आहे, अदानी अंबानीना, बाकी कुणालाही अच्छे दिन नाही। काय त्या चाललंय तुमच्या ह्या दुष्काळाचं? आम्ही सगळे फिरलो मराठवाड्या काय म्हणू नको, कुठे महाराष्ट्रात सगळीकडे अशोकराव, सगळीकडे काय नाही लोक, आणि लोक मागतात पाण्याचे टँकर आणि छावण्या, आणि सरकार देतंय डान्स बार आणि लावण्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं काम, पुतळा उभा करायचं काम, त्याच्यावर बंदी आली, आणि ज्याच्यावर बंदी होती त्या डान्स बारवर ती बंदी उठली। काय वकील, काय महाराष्ट्र सरकार, काय बघताय काय? महागाईचं काय सांगायचं साहेब, तुम्हाला जास्त वेळ नाही म्हणून जरा आटोप तर घेतोय, पण महागाईचं एवढंच सांगतो, काँग्रेसच्या राज्यामध्ये खिशात पैसे घेऊन गेले तर पोतभर सामान येत होतं, बरं का? आता खिशाभर पैसे नेले तर पिशवीत सामान येतं, आणि जर हे सरकार परत आलं तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील आणि खिशात सामान आणावं लागल। हे पेट्रोल पेट्रोल म्हणतात ना, पेट्रोलचा भाव किती वाढतोच आहे, मोदी साहेबांच्या वयाच्या पलीकडे गेला तो भाव, लालकृष्ण अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर तो भाव आलेला आहे आता पेट्रोलचा। आणि हे सरकार जर राहिलं तर ते MDH मसालेवाले काका आहे ना, त्यांच्या वयाच्या पलीकडे भाव, आणि एक दिवस असं येईल की आजोबा नातवांना सांगतील लहानशा बाटले, बळा याला पेट्रोल म्हणत होते बरं का, आणि ह्या लोकांना, भाजपच्या लोकांना नाव बदलण्याची खूप सवय आहे, त्यामुळे ह्या पेट्रोलचं नाव सुद्धा त्यांनी बदललेलं आहे, ह्या पेट्रोलला आता म्हणतात पंडित दीनदयाळ उपाध्याय, बहुमूल्य तरल पदार्थ। काय सांगायचं, सगळं फेल हो यांचं, ह्या सगळं फेल यांचं, ह्या आमच्या दिलीपवाल्या साहेबांची डिग्री फेल, त्यांचं घर फेल, गुजरात मॉडेल फेल, लग्न फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, स्टार्टअप इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्किल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, GST फेल,
2,02,00,000 लोकांना नोकऱ्या तेही फेल, 15 लाखाचा वादा फेल, आणि आता राफेल 550 कोटीचं विमान 1,650 कोटीला का घेतलं हे काही कुणी सांगायला तयार नाही. आणि ती विमानं आमच्या नाशिकला ते कारखाना आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हा त्यावेळेला चव्हाण साहेबांना बिनविरोध संरक्षण मंत्री असताना निवडून दिलं खासदार म्हणून. म्हणून तो मिगचा कारखाना नाशिकला निघाला, तिथे मिग विमानं बनत होते, बनत आहे तिथे ते सुखोई विमानंसुद्धा. त्यांना ते विमानं बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला असताना ते कॉन्ट्रॅक्ट काढून एका रात्रीत अंबानीला कॉन्ट्रॅक्ट दिला 550 कोटीचं, 1,650 कोटीला का, आणि मी कारखाना सरकारचा ते अंबानीला. ज्या अंबानी खेळण्यातलं सुद्धा विमान त्या अंबानीने बनवलं नाही, त्यांना पार एकदम राफेल विमान बनवलं. सगळा पैशाचा कारोबार, सगळा पैशाचा. मला आपल्याला सांगायचं, या सगळ्यांना जे आहे आतापर्यंत हे आमचे शिवसेनेचे मित्र आहेत ना, ते आतापर्यंत म्हणत होते की हे सगळं जे आहे म्हणजे एवढे त्यांच्या विरुद्ध बोलायचे, एवढे त्यांच्या विरुद्ध बोलायचे, म्हणजे आम्हीसुद्धा त्यांच्या विरुद्ध जे आहे बोलत नव्हतो, एवढे त्यांच्या विरुद्ध हे सगळे जे आहेत बोलत होते. काय काय बोलत होते? ठाकरे साहेब, आजवर आमची मैत्री पाहिली मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. मग आमचे फडणवीस साहेब, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, आज आमची जात आम्हाला पंजा दाखवू नका. आणि वाघाच्या मुख्य घ्यायला काय गेला रे बाबा? भाजप बरोबर युती करणार नाही. लढाई सुरुवात झाली, 25 वर्ष आम्ही चढलो. शिवसेना एकाकी लढेल, भगवा महाराष्ट्र एकाकी फडकवे. मैत्रीपूर्ण सामना नाही, युतीचं राजकारण बंद झालं. या सरकारने जनतेला फसवलं, युती करणार नाही. राजीनामे खिशात घेऊन फिरतो. अफजल खानाची फौज दिल्लीवरून येते आहे, तिथं आम्ही कोथळा बाहेर काढू. फडणवीस म्हणतात शिवसेनेचं प्रेम छुपा आहे, आमचं उघड आहे. कोणी किती नाकारलं तरी आम्ही करू. शिवसेना पोकळ धमक्या पादऱ्या पावट्याला खाबरत नाही. संजय राऊत, पहारेकरी चोर आहे. उद्धव ठाकरे म्हणताय मोदींना, कर्जमाफी महा घोटाळा. उद्धव ठाकरे म्हणताय त्या सरकारला, तर पहारेकरी चोर आहे, तर त्या चोराच्या संगतीला का जाऊन बसलात? ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाम नाही पण गुण लागला, कशाला बसलात? एकट्याच्या जीवावर लढणार होता ना, त्यांना बसावं लागलं. याचं कारण त्या दोघांची खात्री झाली की या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी जोरात आहे आणि यांना आपटी दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हे दोघं एकत्र आलेले आहेत का? दुसरं काही नाही. आणि आता मला आणखी 2 गोष्टी सांगायच्या. ओबीसीच्या संदर्भामध्ये सुद्धा मुद्दाम सांगायची, तुम्ही उल्लेख केला म्हणून. ओबीसीला 250 कोटी रुपये आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या ओबीसी महामंडळाला देणार. 4.5 वर्ष झाली, 1 रुपया तुम्ही दिला नाही. ओबीसी विद्यार्थ्यांचे पैसे जे अर्धी फी 4.5-5 वर्ष झाली तुम्ही पैसे भरले नाही. ती पोरं जे आहेत अजून रस्तो रस्ते फिरतायत, त्यांचे पैसे द्या. लॉलीपॉप दाखवू नका, फसवू नका लोकांना. 2014 मध्ये कोणी मंदिर वगैरे घेऊन आला नव्हतं. 2014 मध्ये विकास विकास विकास, मोदी मोदी मोदी, आता परत मंदिर. मला आपल्याला सांगायचं, हे मंदिर वो मंदिर नाही, सरकार बनाना चाहते हैं. देश में मूर्ख कितने हैं फिर एक बार अजमाना चाहते हैं. त्या मंदिराच्या मस्जिदीच्या लढाईमध्ये फसू नका. त्यांना दंगे घडवायचे आहे, तुमचं रक्त सांडवायचं आहे आणि त्यातून त्यांना परत सत्ता मिळवायची आहे. धर्माचा धंदा ते करतात. मुझे अफसोस नाही कि धर्म का धंदा हो रहा है, अफसोस तो इस बात का है कि पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है.
तुम्ही अजिबात मुसलमानांनी सुद्धा या देशासाठी सर्वस्व दिलेला आहे। सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, बिस्मिल अजीमाबादी ने लिखी। सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलस्तां हमारा, अल्लामा इकबाल ने लिखा। भगत सिंह बहादुर सगळे राजगुरु वगैरह इनकलाब जिंदाबाद बनत फासावर गेले, हसरत मोहाने ने तो नारा दिला। भाषणानंतर आम्ही जे सांगतो ना जय हिंद, तो जय हिंदचा नारा आबिद हसन साफरानी दिला। आणि लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा जनरल शाहनवाज खान ने फडकवला। मुसलमानांचं सुद्धा तेवढंच योगदान या देशासाठी। म्हणून मला आपल्याला सांगायचं बांधवांनो, त्यांच्या अहो त्यांनी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तर लढाया लावल्याच, त्या आता देवादेवामध्ये सुद्धा लढाया लावायला लागले। ते आता म्हणतात आदित्य योगेनाथ म्हणतात बजरंग बली ये दलित था। आता कधी तुम्ही विचार केला का बजरंग बली दलित था वगैरे? आपण देवाला बजरंग बली दलित था, दुसरा बोलता दलित नाही वो आदिवासी दलित था, तीसरा और होशियार था वो बोलना नहीं नहीं नहीं, जैसे सलमान रहमान सुलेमान वैसे हनुमान। एकाने मला मेसेज पाठवला, बघा भुजबळ साहेब दलित असलेल्या हनुमानाने ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली, आणि ती कुणासाठी? तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी। माझी आपल्याला विनंती आहे, अरे 33 कोटी देव आहेत आपले, कुठे आता कोणाची कोण दलित आणि कोण आदिवासी कोण काय करत बसणार आहे? हे जे आता बसलेत ना सत्तेवर, यांनाच ते काम जमेल, यांनाच बाकीचं शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत, बेरोजगारांचे प्रश्न समजणार नाहीत, यांना हे काम करण्यासाठी 33 कोटी लोकांच्या जाती शोधण्यासाठी यांना घरी पाठवा। आणि त्यासाठी ही आघाडी आज जन्माला आलेली आहे, आणि या आघाडीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकच प्रतिज्ञा केली पाहिजे की काही झालं तरी हरकत नाही, पण यापुढे दिल्लीत असेल किंवा मुंबईत असेल महाराष्ट्रात यांचं सरकार येता कामा नये। आज राहुल गांधी असतील, पवार साहेब असतील, ममता बॅनर्जी असतील, अखिलेश असेल, सगळे जे आहेत एकत्र होत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा ही लढाई थोडी संविधान विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे, आणि मग संविधानाच्या बाजूने लढणारे जे जे म्हणून असतील ते नक्की या आघाडीत येतील। जे ज्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे माझी खात्री आहे ते सुद्धा येतील, कारण आपल्या सगळ्यांना मिळून ही लढाई जी आहे जिंकायची आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट न्यूज़ के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें।